हेलो, गुड नाइट टू ऑल माय डियर लिटिल स्टूडेंट्स, लिटिल ब्रदर्स एंड सिस्टर्स। आई एम मिस्टर यस.एम. गोरे सर एंड आई एम गोइंग टू टीच यू फ्रॉम महाराष्ट्र विद्यालय बंसारोला। वी आर गोइंग टू लर्न टुडे फिफ्थ इंग्लिश, अ न्यू लेसन, कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट, इंग्रजी मजकुराचे कलेक्शन, म्हणजे इंग्रजी मजकूर गोळा करणे। मेक अ कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट अँड प्रेझेंट इट ॲज अ कॉलेज। लेबल इज सॅम्पल, डिस्क्राईब इट ओरली इन युअर मदर टंग। इंग्रजी मजकुरांचे वेगवेगळे नमुने जमवा आणि त्यांचा कोलाज बनवा। प्रत्येक नमुन्याला नाव द्या आणि तुमच्या मातृभाषेत त्यांचे वर्णन करा। अ तिकीट फॉर शो, एका शोचे तिकीट। 21 October 2015, 21 October 2015, टाइम 6:30 PM, वेळ 6:30 वाजता। B7 B7 डान्स फेस्टिवल, नृत्य महोत्सव। Price of the show is ₹150। या शोची किंमत आहे प्रत्येक व्यक्तीसाठी ₹150। कला साधना प्रेझेंट्स, कला साधना सादर करते की B7 डान्स फेस्टिवल, नृत्य महोत्सव। आराधना हॉल 10B मयूर कॉलनी शिरपूर। आराधना सभागृह 10B मयूर कॉलनी मयूर वसाहत शिरपूर। वेन्सडे 21 October 2015 बुधवारी हा कार्यक्रम 21 October 2015 आयोजित केला होता 6:30 PM, संध्याकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम आहे। प्राइस ऑफ द टिकीट इज, या तिकिटाची प्राईज आहे ₹150 ओनली, नो रिफंड। तिकिटाचे पैसे परत दिले जाणार नाहीत, नो एक्सचेंज। एकदा घेतलेले तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर बदलून मिळणार नाही। अ बिल, एक पावती। महावीर स्टोअर्सची ही पावती आहे 512 LV घाटे रोड तलेगाव 2, फोन नंबर 412 12। बिल डेट इज 9 January 2015। टू, हे बिल कोणाचे आहे? मिस्टर दिलीप देसाई यांचे हे बिल आहे। मिस्टर दिलीप देसाई यांनी कोणते आयटम खरेदी केले? पेन्स। किती खरेदी केले? 2 रेट 50, अमाऊंट 100, इरेझर्स 5 रेट
25 amount 25. Sharpeners 2, red 10, amount 20. Notebooks 1, red 40, total 40. Alarm clock 1, red 125, total 125. Full total, purna total, 310 rupees. And advertisement, ek jahirat, exhibition, कम सेल, हे प्रदर्शनी ही आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील त्या गोष्टी तुम्ही विकतही घेऊ शकता. वस्त्र एम्पोरियम 101 साऊथ ॲव्हेन्यू आम गाव. A wide range of silk and cotton sarees, dresses, dress materials and bed sheets and bed spreads. 26 October 2015 to 8 November 2015. Time 9 a.m. to 9 p.m. Hari gahi kara 10% to 50% discount on every purchases. Attractive offers on purchases above RS 5,000 rupees, 5,000 rupayacha varti cha kharedivar tumhala akarshak asha offer ahet. A cartoon strip ya thikani apan pahat ahot little eva ya mulichi cartoon strip utryasobat ti khelat ahe. She is playing with her dog with a ball. In second picture, we are looking that little Eva throws ball in the sky and dog is looking at that ball. Now go and get पडी. पडी नावाचा हा कुत्रा आहे आणि आता ती मुलगी सांगत आहे ती गोष्ट मिळव. How can you be so dumb? अरे कुत्र्या तू एवढा डम असा कसा काय आहेस? या ठिकाणी नाऊ वॉच मी आय या ठिकाणी स्वतः ती मुलगी तो बॉल कसा पकडून आणायचा आहे ती त्या कुत्र्यास शिकवित आहे. सी इज टीचिंग दॅट हाऊ टू कलेक्ट दॅट बॉल अँड सी इज डुईंग ॲक्शन लाईक ॲज अ डॉग. लिटल इवा सी How easy it is. Paha, te kiti sopa ahe. Now, you try it. Ata tu ti gosht karun dako. Asha prakar to padlela ball. Little Ivani, tonda madhe dharlela ahe. Ani ti kutriyala shikvit ahe. Vidyarthi mitrana ashi suchana ahe. My dear little students, brothers and sisters, please
डोंट डू धीस ऍक्टिव्हिटी, कृपया ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करू नका, कारण तुम्ही अशा प्रकारचा बॉल जर तोंडात घ्याल तर त्यासोबत जमिनीवरली माती आपल्या तोंडात येण्याची शक्यता असते. दॅट सॉईल इज व्हेरी व्हेरी डर्टी सॉईल, सो यू डोंट डू धीस. नाऊ इन दिस पिक्चर that girl little Eva is throwing ball and dog is trying to collect that ball. हे कोठून बरं संपादन केलेलं आहे? आपण जी गोष्ट ऐकतो ती गोष्ट ऐकल्यानंतर ती जशास तशी कधीही करायची नसते. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात आणि वाईट गोष्टी टाळायच्या असतात. सो वी विल स्किप दॅट ॲक्टिव्हिटी दॅट डोंट पुट अ बॉल इन युअर माउथ, तुमच्या तोंडामध्ये अशा प्रकारे बॉल ठेवू नका. फ्रॉम पासून लिटल इवा मी 1952 एसटी जॉन पब्लिकेशन्सपासून ही गोष्ट आपण ॲडॅप्ट केलेली होती. या ठिकाणी आपल्याला एक आणखीन नवीन रिसिप्ट शिकायची आहे की कशी असते पावती. पहा, अ रिसिप्ट महाराष्ट्र लायब्ररी, लायब्ररीचं नाव आहे महाराष्ट्र. व्हॉट इज द नेम ऑफ द लायब्ररी? महाराष्ट्र. लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. रिसिप्ट, पावती. ही पावती कोण्या तारखेची आहे? विच डेट इज ऑफ दिस रिसिप्ट? डेट 12 मार्च 2015, 12 मार्च 2015 या तारखेची ही रिसिप्ट आहे. रिसिप्ट नंबर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे 2539. रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम मिसेस प्रमिला काकडे. द अमाऊंट आर एस 2320 only. As annual membership fees. ही वार्षिक फीस आहे. ते मिसेस प्रमिला काकडे यांनी या ग्रंथालयास जमा केलेली आहे, त्याकरिता त्यांना ही पावती मिळालेली आहे. रिसिव्ड बाय बी या ठिकाणी सिग्नेचर आहे धंतपालाचे. या ठिकाणी पेमेंट बाय कॅश चेक, या ठिकाणी चेक खोडलेला आहे आणि हे पेमेंट जे आहे ते बाय कॅशच केलेले आहे, म्हणजे कॅश दिलेला आहे. या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी सूचना आहे, मुलांना व्यवहारात इंग्रजी मजकूर शोधायची व समजून घ्यायची सवय लागेल अशा प्रकारे हा प्रकल्प करून घ्यावा. आवश्यक तेथे कात्रणे जमा करण्यासाठी मुलांना जुनी मासिके, वर्तमानपत्रे इत्यादी उपलब्ध करून द्यावी. मुलांना कोलाजचे प्रदर्शन भरवून त्यांना त्याबाबत बोलण्याची संधी द्यावी. नेक्स्ट पेज युनिट 4 द क्लेवर टर्टल हुशार कासव. वन्स कोणी एके काळी
some villagers caught a turtle in the field and took him to their chief. कोणी एकेकाळी लोकांनी एक कासव पकडलं आणि त्यांनी त्यांच्या सरपंचाकडे ते सादर केलं. यू मस्ट पनिश धिस थीफ, तुम्ही या चोराला शिक्षा केली पाहिजे, दे सेड ते लोक आपल्या सरपंचाला म्हणाले. ओ नो, अरे नाही, सेड द टर्टल, कासव म्हणाले, प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर, कृपया मला त्या नद्यामध्ये तुम्ही टाकू नका, मला त्या नदीमध्ये. यू मे हँग मी, तुम्ही त्याऐवजी मला फाशी द्या. व्हिप मी, बर्न मी, तुम्ही मला जाळा. और पुश मी फ्रॉम क्लिफ, किंवा एखाद्या दरी डोंगरावर तुम्ही मला खाली ढकलून द्या. बट प्लीज प्लीज व्हॉट एव्हर यू डू, तुम्ही हे काय करायला आहात, डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर, मला त्या नदीमध्ये परत टाकू नका. थ्रो हिम बॅक इन द रिव्हर, द चीफ ऑर्डर्ड, सरपंचाने आज्ञा दिली, याला परत त्याच नदीमध्ये टाकून द्या. द विलेजर्स थ्रू द टर्टल इन द रिव्हर, द टर्टल लॉफ्ड, लोकांनी त्या कासवाला परत त्या नदीमध्ये टाकून दिले आणि टाकून दिल्यानंतर तो कासव हसला. अँड लॉफ्ड अँड स्वॉम आवे मिअरली, आणि तो आनंदाने दूरवरती पोहत निघून गेला. तो हा कासव आहे. अ स्टोरी, एक गोष्ट. अ प्राईस टॅग. प्राईस टॅग कशा प्रकारे असतं बघा. या ठिकाणी वर्तुळ आकारामध्ये किंमत दिलेली आहे, RS 100 rupees. बनी ब्राउन सॉफ्ट टॉयज CO डॉट. या ठिकाणी रॅपरची किंमत दिलेली आहे आणि या रॅपरविषयी जाहिरात केलेली आहे. काय केली आहे? डेली स्वीट्स, डेली स्वीट्स, डेली स्वीट्स. या ठिकाणी आपल्याला पजल सोडवायचं आहे. कंप्लीट द पजल मेकिंग अ वर्ड ॲट ईच स्टेप. या ठिकाणी हे जे कोड आहे ते प्रत्येक स्टेप पूर्ण करत सोडवायचं आहे. पहिली स्टेप, तर दोन अक्षरी शब्द याची ही म्हणजे तो. त्यानंतर तीन अक्षरी शब्द आपल्याला लिहायचा आहे. SHE, शी म्हणजे ती, मुलगी. याच्यानंतर आपल्याला चार अक्षरी शब्द लिहायचा आहे. या ठिकाणी SOME, सम म्हणजे काही, COME, कम म्हणजे या, GAME, गेम म्हणजे खेळ. अशा प्रकारे चार अक्षरी शब्द भरपूर तुम्ही शोधू शकता. नंतरची स्टेप आहे दोन अक्षरी शब्द लिहा. SO म्हणजे इतका, किंवा ओके म्हणजे ठीक आहे. त्यानंतर तीन अक्षरी शब्द दिलेला आहे. TOP, टॉप. टॉप म्हणजे भवरा. यानंतर आपल्याला या ठिकाणी चार अक्षरी शब्द लिहायचा आहे. PLAY, प्ले. प्ले म्हणजे खेळ. यानंतर आपल्याला दोन अक्षरी शब्द लिहायचा आहे. ZO, गो. गो म्हणजे जा. यानंतर आपल्याला तीन अक्षरी शब्द लिहायचा आहे. CAT, कॅट. कॅट म्हणजे मांजर. त्यानंतर आपल्याला चार अक्षरी शब्द लिहायचा आहे.
BOSY बिझी, बिझी म्हणजे कामात मग्न। यानंतर आपल्याला एक अक्षरी शब्द लिहायचा आहे ए। ए म्हणजे उपपद, ए म्हणजे एक। यानंतर आपल्याला दोन अक्षरी शब्द लिहायचा आहे डीओ, डू, डू म्हणजे करा। झीओ, गो, गो म्हणजे जा। एसओ, सो, सो म्हणजे इतका। अशा प्रकारे एटी, ॲट, ॲट म्हणजे कडे, असे बरेच शब्द आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील। यानंतर तीन अक्षरीय शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे बी ए टी, बॅट, बॅट म्हणजे चेंडू खेळण्याची फळी। यानंतर चार अक्षरी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। तर हा जो चार अक्षरी शब्द आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे एफ आर ओ एम। फ्रॉम म्हणजे पासून। त्यानंतर एक अक्षरी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे आय। आय म्हणजे मी। त्यानंतर आपल्याला परत दोन अक्षरी शब्द लिहायचा आहे। तर असा दोन अक्षरी शब्द विचार करून शोधा बरं तुम्ही। झीओ, गो, गो म्हणजे जा। येसो, सो, सो म्हणजे इतका। डीओ, डू, डू म्हणजे करा। यापैकी कोणताही एक शब्द निवडा। यानंतर आपल्याला तीन अक्षरी शब्द या ठिकाणी लिहायचा आहे सी ए टी, कॅट। बी ए टी, बॅट। आर ए टी, रॅट। असे वेगवेगळे कोणतेही या ठिकाणी तीन अक्षरापासून बनलेले शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत। आणि या ठिकाणी शेवटी चार अक्षरी शब्द आपल्याला लिहायचा आहे। तर या ठिकाणी चार अक्षरी शब्द खाली इथं दिलेले आहेत ई व्ही ई आर, एव्हर। त्यानंतर आहे डी ए आर ई, डिअर। म्हणजे अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी आहेत। याच्यानंतर आहे गिझली बियर। गिझली बियर नावाचे एक अस्वल आहे गिझली बियर। इफ यू एव्हर 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 मीट अ गिझली बियर, इफ यू एव्हर 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 मीट अ गिझली बियर। तुम्हाला अशा प्रकारच्या गिझली बियरला जर भेटायचं असेल अस्वलाला तर तुम्ही भेटू शकता। ते आहे गिझली बियर। You must never, never, never ask him where. तुम्ही कधीही त्याला विचारणार नाहीत की कुठे कुठे कुठे। He is going, तो जात आहे। Or what he is doing, की तो कुठे जात आहेत हे तुम्ही त्याला विचारणार नाही। Or where he is doing, की तो कुठे काय करत आहे हे तुम्ही त्याला विचारू शकणार नाही। फॉर इफ यू एव्हर एव्हर डिअर टू स्टॉप अ गिझली बियर। आणि अशा प्रकारे या गिझली बियरला तो काय करीत आहे ते करण्यापासून तुम्ही थांबू शकत नाही। यू विल नेव्हर मीट, तुम्ही कधीही भेटणार नाही अनदर गिझली बियर। अशा प्रकारच्या गिझली बियरला परत तुम्हाला कधीही भेटण्याची इच्छा होणार नाही किंवा तुम्ही भेटणार नाही। ही कविता कोणी बरे लिहिली आहे? पोएट ऑफ दिस पोएम इज, या कवितेचे कवी आहेत मेरी हंटर अश्टीन। अ पोएम, दिस इज अ पोएम, ही कविता आहे। युनिट फोर, विभाग चौथा। या ठिकाणी आपल्याला काही भाग न्यूज हेडलाईन्सचा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। न्यूज म्हणजे बातम्या।
CM visits science fair at Nagar. नगर येथे भरलेल्या विज्ञान जत्रेस मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. टू इंजर्ड इन रोड ऍक्सिडेंट नियर चाकण. चाकण जवळ झालेल्या रोड अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले. या ठिकाणी या पानावर एक बारकोड दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय डियर स्टूडंट्स, लिटल ब्रदर्स अँड सिस्टर्स, यू शूड स्कॅन धीस बारकोड. वेन यू विल स्कॅन धीस बारकोड, यू विल गो टू द दीक्षा ॲप अँड यू विल स्टडी दियर मच मोर अबाउट these activities. Lohagaon student bags Ramanuj prize. Lohagaoncha vidyarthyani Ramanuj prize jinkle. World Cup 2015 New Zealand beat Scotland by 3 wickets. World Cup 2015 झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडचा 3 विकेट्सने पराभव केला. न्यूज हेडलाईन्स. माय डियर स्टूडंट्स, लिटल ब्रदर्स अँड सिस्टर्स, यू हॅव लिसन दिस पिरियड व्हेरी व्हेरी केअरफुली, बट इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, यू कॅन राईट अँड चॅट मी इन माय व्हॉट्सअप अकाउंट. यू कॅन आस्क दियर युअर एनी क्वेश्चन्स, आय विल give you answer of the every questions. So good night and sweet night to my all students and their parents also. Goodbye. We will visit in next period. If you like this video, please like, and if you like this video most, please share.